ॐ नमः शिवाय 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 ॐ ॐ नमः शिवाय नमः शिवाय ओ नम शिवाय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आपण रुद्राभिषेक म्हणजे थोडक्यात शिवाभिषेक बघणार आहोत त्याला संपूर्ण तुम्हाला रुद्राभिषेक नाही म्हणता येत कारण रुद्राभिषेक हा जवळजवळ दीड ते दोन तासाचा विधी आहे आणि तो गुरुजींकडेच करून घ्यावा या मताची मी आहे तरीही ज्यांना जमत नाही त्यांनी घरगुती रुद्राभिषेक कसा करावा लघुरुद्र किंवा आपल्याला साधा अभिषेकसुद्धा म्हणू शकतो तेच मी तुम्हाला दाखवणार आहे जर तुमच्याकडे अशा प्रकारची आता ह्याला आम्ही म्हणतो अभिषेक पात्र काही जणांना गळती म्हणतात आणि खरं सांगते फार महाग नाही बसलेलं हे अडीचशे तीनशे रुपयापर्यंत असतं हे असेल तर जास्त चांगलं अखंड पूर्ण श्रावणसुद्धा ह्याच्याखाली कुणी कुणी शिवलिंग ठेवतं कुणी प्रत्येक सोमवारी ठेवतं तर मी प्रत्येक सोमवारी ठेवते आणि मी कशा प्रकारे रुद्राभिषेक करणार आहे तेच मी तुम्हाला आज दाखवणार आहे आता मी तुम्हाला आधी दाखवणार आहे रुद्राभिषेकासाठी लागणारं एक जे पोथी आहे ती दाखवणार आहे आता याला सार्थ रुद्राध्याय असं म्हटलं जातं सार्थ रुद्राध्याय पदच्छेदास सहित म्हणजे अर्थ पण आहेत यामध्ये आता सगळ्यात आता मी हे सगळं काही करून दाखवणार नाही आहे हे ज्या त्या दिवशीच करायच्या गोष्टी आहेत सगळ्यात पहिल्या पानावर आहे लघुन्यास त्यानंतर शिवांचे ध्यान कसे करावे ते आहे ओम नमो भगवते रुद्राय हे आहे रुद्रपाठाच्या प्रारंभी म्हणावयाचा शांतीपाठ हा आहे त्यानंतर नमक विभाग जो सगळ्यांना माहिती आहे बघा नमक विभाग म्हणायचा असतो तो झाला की नमक विभाग सहित आहे हे चांगलं आहे की आपल्याला अर्थ कळत नसेल तरी आपण बघू शकतो त्यानंतर आहे अनुवाग दुसरा स्वाहाकापुरा नमो नमो शब्द असा तयार होतो असंही त्यांनी सांगितलेलं आहे अनुवाक तिसरा असं खूप मोठं आहे हे त्यामुळं इतकं तुमच्याबरोबर सगळं दाखवणं खरंच शक्य नाही आहे इच्छा असूनही अनुवाक चौथा अनुवाक पाचवा असं यामध्ये खूप मोठा असा रुद्राभिषेक आहे अनुवाक सहावा अनुवाक सातवा म्हणजे भाग थोडक्यात सातवा हे बघा अनुवाक आठवा असं खूप म्हणजे वाचायला मोठं नाही आहे हे लहान आहे मात्र खूप वेळ जाईल जर मी हे सगळं तुम्हाला दाखवत बसले तर मी हे प्रत्येक सोमवारी घरामध्ये करते एक सोमवार आमच्याकडे पण गुरुजी येतात तेही मी तुम्हाला दाखवणार आहे पण आता तुम्हाला सगळ्यांना जमेल असं आपण काय करायचं ते बघूया आता रुद्राभिषेकातली जी नमक आणि चमक हे जे आहे ते साधारण कसं आहे तुम्हाला सांगते हाच खरा रुद्राभिषेक बाकी कशालाही रुद्राभिषेक म्हणत नाहीत तर आता याच्यामध्ये आहे बघा रुद्रभिषेक नमक विभाग ओम नमस्ते रुद्र मनव्य उत इशवे नम नमस्ते अस्तु धनने बाहुभ्यामुऊत ते नम नम ते रुद्र मनवे उत ते इशवे नम नम ते अस्तु धन्वने बाहुभ्या उत ते नम यात इशुः शिवतमा शिवं बबभू ते धनु शिवाशरव्या नो रुद्र मृड्डयः आता हे जे आहे तो खरा रुद्राभिषेक जो आपण आत्ता नाही करणार आहोत आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात सोपं मी तुम्हाला सांगते शिवमहिम्न स्तोत्र किंवा शिवसहस्त्र नामावली हे घेत घेत तुम्हाला रुद्राभिषेक करायचा आहे हे घेत घेत म्हणजे जवळजवळ आता ही हजार नावं घेईपर्यंत पंधरावीस मिनटं अभिषेक सहज होईल तर तोच मी तुम्हाला दाखवणार आहे आता ह्याच्यातसुद्धा त्यांनी पाठविधी सांगितलेला आहे या नामावलीचा जप पूजा अभिषेक हवन यासाठी करता येतो बेलाच्या पानांनी पूजन करताना संकल्प करायचा आहे ही सगळी माहिती तुम्हाला यामध्ये दिलेली आहे तर आता आपण सुरुवात करूया मी तुम्हाला दाखवते एका चौरंगावर मी या इथे पांढरं कापड स्वच्छ पांढरं कापड घालून घेतलेलं आहे त्यावर आता तुमच्याकडे जर हे अभिषेक पात्र नसेल तर तुम्ही तांब्या भांड्यात घ्या तांब्या पळीत घ्या आता मी ह्याच्यातच करत आहे दोन्ही करून दाखवणार आहे तुम्हाला आता हे बघा खाली मी अक्षता घालून घेतलेल्या आहेत आणि त्याच्या खाली माझं हे पारद शिवलिंग जे आहे ते मी ठेवून घेणार आहे ह्याचा जो हा भाग आहे तो पूर्वेकडे व्हावा हा जो आ, हा जो भाग आहे ना निमूळता भाग तो पूर्वेकडे झाला पाहिजे असं ठेवायचं आहे आणि त्यामध्ये दूध आणि पाणी घालून घ्यायचं आहे सगळ्यात आधी पाणी घालून घेऊया छान असा अभिषेक होतो बघा बरोबर लिंगावर शिवलिंगावर पाणी पडतं आणि बरं वाटतं आपल्याला सुद्धा आणि लक्ष ठेवत बसावं लागत नाही आता एकीकडे एक आपण म्हणणार आहोत ओम स्थिरायन महा ओम स्थानवेन महा ओम प्रभवेन महा ओम भीमायन महा ओम प्रवरायन महा ओम वरदायन महा ओं वराय नम ओं महा ओं सर्वख्याताय महा ओं सर्वस्मेन ओं सर्वकराय नमः ओं भवाय नम ओं ओम चर्मिणेन महा ओं शिखंडिने महा ॐ सर्वगाय नमः ॐ नमः ॐ हराय नमः ॐ हरिणाक्षाय नमः ॐ सर्वभूतहराय नमः ॐ नमः ॐ प्रभवे नमः ॐ निवृत्तये नमः ॐ नियताय नमः ॐ नमः ॐ ध्रुवाय नमः ॐ ॐ श्मशानवासिनेन महा ॐ नमः ॐ गोचराय नमः गोचरायन्मः अशा प्रकारे अभिषेक करत मी शिवसहस्रनामावलिमधी काही नाम घेत आहे आता हा झाला पहिला पर्याय हे तुम्हाला सहज धार्मिक पुस्तकांच्या दुकानामध्ये हे उपलब्ध होईल फारसं महाग नाही आहे पंचवीस ते तीस रुपयांमध्ये हे मात्र मिळतं हे आणा आता थोडंफार दोनशे नावं घेऊन झाली की यामध्ये दूध घाला म्हणजे दूध आणि पाणी दोन्हीचाही अभिषेक होईल आणि आपण पुढची नावं घ्यायला सुरुवात करूया ओम अर्धनायन महा ओम अभिवाद्यायन महा ओम महाकर्मणेन महा ओम तपस्विनेन महा ओम भूतभावनायन महा ओम उन्मतवेच प्रच्छानायनम ओम सर्वोक प्रजातय नम ओम महारूपायन महा ओम महाकायायन महा ओं वृषरूपाय न ओम महायशसे नम ओम महात्मन्यनम ओम सर्वूतात्मनेनम ओम विश्वरूपाय न ओम महाहनवे महा आता ही झाली पहिली पद्धत आता ज्यांना ह्यातलं काही येत नाही आहे त्यांनी काय करायचं आता नाही आहे तुमच्याकडे समजा सहस्त्रनामावली वगैरे काही नाही आहे त्यांनी काय करायचं तर अशाच प्रकारे पहिल्यांदा ही जी पिंड मी तुम्हाला पिंडी जी सांगितली पिंड म्हणायचं नाही पिंड हा ह्याच्यातला भाग आहे वेगळा ही पिंडी अशीच ठेवून घ्यायची आणि त्यानंतर त्याला अभिषेक चालू करायचा त्याच्या आधी सगळ्यात आधी आपल्याला गणपतीपूजन या ठिकाणी करून घ्यायचं आहे गणपती पूजनासाठी अक्षता ठेवूया अक्षतांवर आपला गणपती बाप्पा ठेवूया गणपती बाप्पा ठेवून झाल्यावर गणपतीला हळदी कुंकू लावूया गणपती बाप्पांना इथं आपण स्थापन करून घेतलेलं आहे त्यांना हळदी कुंकू लावून घेऊया त्यांना एक छानसं फूल वाहूया आणि दिवा ओवाळून घेऊया ही झाली आपली गणपती बाप्पाची स्थापना त्यानंतर तुपाचा दिवा लावून घेऊया वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्य सुसर्वदा परिफॅन बनकर अशा प्रकारे गणपतीची स्थापना आपली करून झालेली आहे घंटी पूजन पण करून घ्यायचं आहे आता घंटी माझी आत्ता देवघरात आहे नाहीतर घंटीचंही पूजन करून घ्यायचं आहे इकडे समईचं प्रज्वलन करून घ्यायचं आहे समईखाली पण थोड्याशा अक्षता ठेवून घेऊया तेलाची समयी तुपाचा दिवा हे करून झाल्यानंतर आपल्याला अभिषेक चालू करायचा आहे थोडासा व्हिडिओ मोठा होईल पण बघा पूर्ण तुमच्यासाठीच चांगला आहे हे झालं की बघा आता मी यात भांड्यामध्ये दूध पाणी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्हाला काय करायचं आहे ते दाखवते ओम नम शिवाय किंवा नम शिवाय आणि सगळ्यात स्यात् मह रुद्राय नमः ॐ 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 रुद्राय नमः ॐद्राय नमः ॐद्राय नमः ॐ रुद्राय नमः ॐद्राय नमः ॐ नमः शिवाय ॐ नम शिवाय ओम नम शिवाय नम शिवाय नम शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय हर हर भोले भोले हर हर भोले ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नम शिवाय ओम नमः शिवाय ओम नम शिवाय ॐ नमः 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 शिवाय ॐ रुद्राय नमः ॐ रुद्राय नमः ॐ रुद्राय नमः ॐ रुद्राय नमः कि पञ्चामृता कुच दूधसाखर किं पञ्चामृत ॐ नमः ॐ रुद्रायन ॐ रुद्रायनम ॐ नमः ॐ नमः ॐ नम शिििवाय ॐ पुन्हा एकदा पाण्याने ओम नम शिवाय 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 आता हे जे है, है खुँप, खुँप पाणी आहे हे खूप खूप पवित्र पाणी आहे हे पाणी टाकायचं नाही घरातल्या सगळ्या मेंबरनी प्यायचं उरलेलं झाडाला घाला कोणत्याही मात्र जास्त पिण्यामध्येच घालवा हे पाणी खूप चांगलं असतं रोगराई आजारपण सगळं काही तुमचं नष्ट होतं यानं आता एक छान अशी प्लेट किंवा तुमच्याकडे जे काही असेल ते थे ठेवून घ्यायचं ते मी कालच आणली आहे खास आता श्रावणासाठी आणि त्यामध्ये थोडीशा अखंड अक्षता आहे बघा अशा अखंड अक्षता घालून घ्यायच्या आहेत मधोमध आणि त्यावर आपली शंकराची पिंडी ठेवायची आहे आता शंकराच्या पिंडीला सगळ्यात आधी लावून घ्यायचं आहे अत्तर पारद शिवलिंग आहे माझं आणि खरंच सगळ्यांकडे पारद शिवलिंगच असावया मताची मी आहे सगळ्यात उच्च कोटीची सेवा पारद शिवलिंग आणि पार्थिव शिवलिंग पितळेचं शिवलिंग घरामध्ये असू नये शक्यतो तुम्ही कुठल्याही गुरुजींना ब्राह्मणांना किंवा कोणत्याही माहितगार लोकांना विचारा हे झालं फूल वाहून घेतलं आपण आता आपल्याला इथं शेजारी एक नारळ ठेवून घ्यायचा आहे आणि काही दक्षिणा ठेवायचे इथं नारळ ठेवलाय आहे बघा आणि काही दक्षिणा ठेवायची आपल्याला कशासाठी तर ती नंतर आपल्याला ब्राह्मणांना द्यायची आहे आपण जर हा रुद्राभिषेक घरच्या घरी करणार असू तर आठवणीनं नारळ ठेवा आणि दक्षिणा पान सुपारी जे काही आहे ते तुम्ही त्यांना देऊ शकता आते बघ बेड बर जुनं पुस्तक चातुर्मास त्यानंतर आपण भगवान शंकरांना गेजवस्त्र आता लक्षात ठेवा ही जी गेजमाळ आहे त्याला हळदी कुंकू कुठंही नको आहे दोन प्रकारचे गेजवस्त्र असतात ज्याला असं कुंकू लावलेलं असतं आणि ज्याला नसतं पाच किंवा अकराची आता मंदिरामध्ये गेलो तर अकराची घाला घरात आपल्या पाचची चालते असं भगवान शंकरांना आपण गेज वस्त्र घालून घेतलेलं आहे त्यानंतर जाणवं जे खूप महत्त्वाचं आहे जाणवं घालून घेतलेलं आहे सगळ्यात महत्वाचा असतो तो भस्म जो आपल्याही कपाळी लावून घ्यायचा आणि भगवान शंकरांनाही लावून घ्यायचा भस्म सगळ्यात जास्त प्रिय आहे तीन बोटं लावून घ्या आता माझी ही पिंडी खूप लहान आहे तरी पण मी त्याला तीन बोटं लावून घेणार व्यवस्थित आणि कसं आहे भगवान शंकरांना शृंगार खूप पसंत आहे तुम्ही जेवढं त्यांच्यासाठी शृंगार करू शकाल तेवढा करा त्यानंतर चंदनाचा टिळा ठेव हा आहे चंदन त्याचा टिळा लावून घेऊया चंदनाचा टिळा लावून झाला की आपल्याला रुद्राक्षाची माळ घालून घ्यायची ही आहे माझ्याकडची रुद्राक्षाची माळ आता तुम्हाला सांगते यापैकी तुमच्याकडे कोणतंही साहित्य नसेल तरीही चालतं असं काही नाही की सगळं साहित्य पाहिजेच जे आहे त्यात जेवढं आहे त्यात मनोभावे पूजा करा आता मला स्वतःलाच म्हणजे भगवान शिवशंकरांना गजरे खूप घालायला आवडतात म्हणून मी गजरे आणले आहेत आणि त्यांनाही गजरा खूप जास्त प्रिय आहे त्याच्या आधी आपल्याला ही रोली घालून घ्यायची आहे ही रोली काही जणांकडं पद्धत आहे काही जणांकडं नाही तुमच्याकडं जशी आहे तशी घाला हे बघा नुसत्या इतक्या शृंगारानच आपले भगवान शंकर किती छान दिसतात ते हर हर भोले नम शिवाय हर हर भोले नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय

आता आपल्याला त्यांना दूध साखरचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे पांढरी मिठाईचा पण नैवेद्य दाखवू शकता आता मी दूध साखरचा दाखवत आहे केळ ठेवू शकता सफरचंद जे काही आपल्याला जमेल ते जे आवडेल ते ठेवू शकतो आपण त्यानंतर डमरू वाजवून घ्यायचे जे शंकर भगवानांना खूप आवडत इथंच असं ठेवून घेऊया सोमवारची कहाणी वाचून दाखवते आटपाट नगर होतं तिथं एक राजा राहत असे त्याला चार बायका होत्या राजानं एकेकीला -एक, एक एक काम वाटून दिलं पहिलीला दुसऱ्याचं दुपट्याचं काम दिलं दुसरीला स्वयंपाकाचं सांगितलं तिसरीला मुलाबाळाचं आणि चौथीला आपली सेवा करायला सांगितली अशी कामं वाटून दिली बरेच दिवस चालले बायका बायकात भांडणं लागली एक म्हणायची तूच का मुलं बाळांचं करावं दुपत्याचं का करू नये दुसरी म्हणायची हिनंच का राजाची सेवा करायची आम्ही का करू नये तिसरी म्हणे मीच का स्वयंपाकीकीन बाई व्हायचं अशी आपली चौघींची भांडणं लागलेली असायची एके दिवशी राजाच्या कानी गेलं त्याचं मन उद्विग्न झालं मुख चिंताक्रांत झालं तसा उठला दरबारात गेला इतक्यात तिथं वसिष्ठ ऋषी आले राजानं त्यांना नमस्कार केला बसायला आसन दिलं वसिष्ठांनी राजाचं तोंड पाहिलं तो चिंताक्रांत दिसला वसिष्ठांनी कारण पुसलं राजानं सांगितलं ऋषी आणि राजा उठले राणीच्या मालात गेले चार राण्यांना एकत्र केले भांडणाचं कारण विचारलं राण्यांनी सांगितलं पहिली म्हणाली मीच का दुसरी म्हणाली मीच का अशी चौघींनी तक्रार सांगितली राजा म्हणाला मला आपली यांना हीच कामं सांगावीशी वाटतात नंतर वसिष्ठांनी अंतर्दृष्टी लावली भांडणाचं कारण शोधून काढलं नंतर ते पहिल्या राणीकडे वळले तिला म्हणाले अगं तुला दूध दुभत्याचं काम सांगितलं ना ती म्हणाली होय मग आता ऐक तू आदल्या जन्मी गाय होतीस रानात चरत असत तिथे जवळजवळ एक शिवलिंग होतं भर दोन प्रहरी त्याजवळ तू दुधाच्या धारा धरून अभिषेक करत असिस त्यामुळे तुला हा जन्म आला राजाची राणी झालीस पण गेल्या जन्मीचं व्रत अपुरं राहिलं ते पुर व्हावं म्हणून शंकरानं ही आज्ञा राजास केली त्यानं ती मला सांगितली ती तू मान्य कर नवऱ्याचं मणिधर जसं तो सांगेल तशी वाघ म्हणजे तुझं कल्याण होईल आणि शेवटी कैलासास जाशील असा ऋषींनी आशीर्वाद दिला राणीनं त्यांना नमस्कार केला आणि भांडण सोडलं समाधानानं वागू लागली पुढं काय झालं ऋषी दुसऱ्या राणीकडे वळले तिला विचारलं तू का भांडतेस ती म्हणाली मी स्वयंपाकीन का व्हावं त्याचं कारण मला सांगा ऋषींनी अंतर्ज्ञान लावलं कारण शोधून काढलं ते म्हणाले बाई आदल्या जन्मी तू गरीब ब्राह्मणाची बायको होतीस आणि मा अन्न अन्न करत मागायचीस तेव्हा दर सोमवारी उपवास करीत होतीस भिक्षेत जात होतीस पाचच घरी मागत होतीस त्याचा स्वयंपाक करून महादेवास नैवेद्य दाखवत होतीस ही भक्ती देवास आवडली त्यानं तुला राजाची राणी केली राजानं तुला हे काम लावून दिलं ते मान्य कर आणि सगळ्यांना जेवू घाल सगळ्यांचा आत्मा थंड कर म्हणजे तुझं व्रत पूर्ण होईल एकनिष्ठपणे राजाची सेवा कर म्हणजे ती सेवा शंकराला पावेल अंती तुला कैलास लाभेल असा तिला आशीर्वाद दिला राणीनं ते ऐकलं नमस्कार केला सुखा समाधानानं वागली पुढं ऋषी तिसऱ्या राणीकडे गेले भांडणाचं कारण विचारलं राणीनं सांगितलं ऋषीनं अंतर्ज्ञान लावलं पूर्वजन्मीची हकीकत जाणली राणीला म्हणाले आदल्या जन्मीत तू माक वानरीन होतीस दर सोमवारी चांगली फळं शंकराला अर्पण करीत होतीस स्वतः उपास करीत होतीस असा तुझा नेम असे म्हणून तुला देवानं राजाची राणी केली तू दिलेल्या फळांची देवानं तुला मुलं दिली राजानं ती तुला सांभाळण्यास सांगितली ती तू आनंदानं सांभाळ आणि सुखानं वाघ ह्यातच तुझं कल्याण होईल तुला शंकर प्रसन्न होईल असा आशीर्वाद दिला तेव्हा राणीनं नमस्कार केला व वा सुखानं वागू लागली पुढे काय झालं ऋषी चौथ्या राणीकडे वळले तिला भांडणाचं कारण विचारलं तिनं सांगितलं ऋषी म्हणाले आदल्या जन्मी तू घार होतीस आभाळात उडत होतीस त्याच्याखाली एक शिवलिंग होतं भर दोन प्रहरी तू त्याच्यावर छाया धरत होतीस म्हणून तुला शंकर प्रसन्न झाले त्यांनी तुला राजाची राणी केली छपरी पलंगावर बसवली जसं तुला त्यांनी सुख दिलं तसं तू राजाला दे म्हणजे तुझं कल्याण होईल असा आशीर्वाद दिला ऋषींनी चारही राण्यांचं समाधान केलं आणि भांडण मिटवलं राजाला आनंदी केलं आणि तिथून निघून गेले पुढे तसं तुम्ही आम्हीही वागू दे ही साठ्या उत्तराची कहाणी सफळ संपूर्ण अशी ही श्रावणी सोमवारची कहाणी आहे आता आपण हे सगळं झाल्यानंतर काय काय वाचायचं तर विष्णू सहस्त्र नामावली महिम्न स्तोत्र विष्णू विष्णुसहस्त्र नामावली महिम्न स्तोत्र शिवलीलामृत अकरावा अध्याय आणि हा रुद्राध्याय ज्यांना इच्छा आहे त्यांनी हे संपूर्ण रुद्राध्याय करत करतच अभिषेक करा ह्यालाच रुद्राध्याय म्हणतात मी पुन्हा एकदा सांगते नुसतं ओम नम शिवाय वगैरे म्हणत जो असतो तो साधा अभिषेक झाला किंवा ओम रुद्रायन महा हा थोडक्यात रुद्राभिषेक झाला रुद्राध्याय सा रुद्र अभिषेकसाठी असं खास जे पुस्तक मिळतं ते घेऊन या जर तुम्हाला रुद्राभिषेक करायची इच्छा असेल आता यानंतर आपण आरती करून घेणार आहोत ती काय मी संपूर्ण तुमच्याबरोबर शेअर करणार नाही आहे कारण व्हिडिओ फार मोठा होतो धूप लावून घेऊयात आपण आपल्या पूजेच्या ठिकाणी दिव्यानं दिवा लावू नये पण दिव्यानं धूप किंवा उदबत्ती लावलेली चालते हे पण मी तुम्हाला सांगते कारण मला कमेंट येऊ शकतात अजून एक आता मी जे हे कोणतंही काम करत आहे हे उजव्या हातानं करत आहे ही सेल्फी सेल्फी कॅमेरा जो असतो ना तो त्यात उलट दाखवतो मला नाही वाटत मी काही करू शकते मी डावरी नाही हे पण माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना मी सांगत आहे आणि आत्ताचा व्हिडिओ आता इथं थांबवत आहे आपण आरती करून घेऊया आणि या व्हिडिओचा इथंच आपण शेवट करूया कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा तुम्ही कसं करता यामध्ये तुमच्याकडं काय बदल असतो हेही मला सांगा आणि अशीच व्हिडिओला प्रेम द्या साथ द्या एवढीच तुमच्याकडं मागणी करते आणि आता गणपतीची आणि शंकराची आरती मी करून घेते आरती झाली अभिषेक झाला व्हिडिओ झाला तुम्हाला कसा वाटला मला नक्की तुमचे मतं जे आहेत ती कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही कसा करता तेही सांगा ह्यातलं कोणतंही साहित्य नसेल तुमच्याकडं तर नाराज होऊ नका जे काही नाही आहे त्याच्याऐवजी तुम्ही अक्षता वापरू शकता अक्षता वापरून ह्यातलं सगळं काम होऊ शकतं जे आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मी व्हायची आत्ता राहिलेली आहे ती बेलपत्र जी मला आत्ता मिळालेली आहेत काही हरकत नाही आपण वाहून घेऊयात बेलपत्र नेहमी पालथं व्हायचं हे असं ह्याच्या मागची जी गाठ असती ती काढून टाकायची हे बघा अशी आणि पालथं व्हायचं म्हणजे या प्रकारे बेलपत्र व्हायचं ओम नम शिवाय 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 अशा प्रकारे आत्ता मी पाच बेलपत्रं वाहून घेतलेली आहेत आपण एकशे आठ व्हायचे आहेत प्रत्येक सोमवारी आणि नाही मिळाली तर तीन पाच सात अशा प्रकारे तुम्हाला व्हायचे आहेत व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटेन अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना माझा नमस्कार ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ